अलीकडे मुंजीला 16-16 वर्षाचे घोडे उभे करतात ना, घोड्याची मुंजी थांब पण. अरे वग लावत होती गवळणी बिळवणी नको. थांब आपण गवळणी गोळा करा. ओ ढोलकीवाले या, ते बडवा तुमचं बडवा. हा तोपर्यंत आम्ही गावात गवळणी मिळतात की नाही ते पाहून येतो. चांगलं जरा हॅलो साहेब बस बस
पावा वाजून काय आवाज आमच्यात का? अरे वेड्या, माझ्या मुलीच्या राधाने राधा नव्हती काय? पण त्या राधेला सरकारी नोकरीची बाधा झाली, त्याला काय जरा येऊन लाडी कोडी, जरा येऊन लाडी कोडी,
जरा जरा डोळ मोडी पदराची डोकं होडी चंद्रे अगं चंद्रे अशी आज मारे मी मिशीत भरून थोडा पीळ मिशीत भरून थोडा पीळ जरा हलकी घालून शिळ मागिन ते देणार काय
मी देईन ते घेणार काय? चल वेहांच्या खंडात आपण हसू. मी मागीन ते सांगीन ते सांगते नाद काय सांगते नाद काय. मी मागीन ते सांगीन ते सांगते नाद काय सांगते नाद काय. कस्तुरी हरी तुझा पाठी दुनियेची दौलत मज चंद्र हवा गुन वेदा मज चंद्र हवा हा हलता हट कशाता हलता हट कशाता हलता हट कशाता हा हट नवे हा हट नवे मुख चंद्र तुझा मज हवा खेळणा मज हवे धनुष्य तीर मज हवे धनुष्य तीर मज शत्र हवे तव प्रूधनु सुंदर ते काही
सांग दे नाल का सांग दे नाल का
कड़ा खाई भी नहीं, कड़ा खाई भी नहीं।
वर्षाच्या महापौराची सासू मेली नाही का? नवदळ्या वर्षी मेली नवदळ्या तिच्या अकाली निधनानिमित्त. बरं का? हो द्रबंध, आजच्या पेपरात तुम्ही वाचलं नाही का, माननीय महापौरांच्या माननीय सासू माता देवीच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून येणे अशक्य आहे. पण एवढं खरं, काय म्हातारी मिळाली ना, पोकळी भरणं लय कठीण. म्हातारी लय जाड होती. तुम्ही वाचलं नाही का, या सासूच्या निधनानिमित्त बरं का 3 दिवस सरकारी दुखवट आहे. हो, सरकारी ऑफिस बंद, टॅक्सा रिक्षा शाळा कॉलेज सगळं बंद आहे. अहो मथुरीचा रेडिओ बी बंद आहे. मथुरीच्या रेडिओवरून नुसतं दिवसभर कळशा बिळशा नाही घेतल्या. हो, कारण बघ सांग, तुम्ही जर कळशा घेतल्या असत्या ना, तर तुमच्या कळशा हिसकावून घेतल्या असं समजा, त्याचं दूध वचून टाकलं असतं. कारण त्या माननीय सासू माता देवीची राख भरायला पाहिजे ना. अहो आता म्हातारीची राख पुणे मुंबई कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली इस्लामपूर वाई तिकडे झालं, बीड परभणी झालं, तर तिकडे खेड मंचर तिकडं विदर्भ मराठवाडा समजीकडे धाडायची. म्हणजे इतक्या कळशा कुठल्या गावाच्या त्यांना मला. अहो मागा बसून ऐकतो मी तुमचं. हे ना उशीर होतो उशीर होतो उशीर होतो, तुम्हाला दुसरं काय होत नाही गो. नाही ना, कोणाला पोर होत कोणाचं लगीन होत यांना उशीर होतो. आणि का सकाळच्या पाणी कुठे निघाला? घरातली कामं बिमान असतात का काय तुम्हाला? आता हसण्यासारखं काय त्याच्यामध्ये? कोंबडा पाहिलं तरी तुला पीस लावू नको. पण काम तुम्ही रेडिओ पाहिलं रेडिओ का हळदी कुंकू आहे का? ती उठली तुटली रेडिओ, ती म्हातारी आमची मावशी बाई नाही ती बी रेडिओ. रेडिओ तुमचं काय तिथं? भाषण माननीय मावशी देवीचं भाषण आहे. गौऱ्या कशा थापाव्या? तुमचं काय गौऱ्या कशा रस्ता का? बाल संगोपन आहे म्हणजे तान्या पोरांना कसं सांभाळ आहे म्हणजे तुमचं लगीन झालं. हो माफ करा, हो आम्हाला माहिती नाही. तुम्ही जा हे तुमचं लगीन नाही झालं. मग तान्या पोराला कसं सांभाळावं तुम्हाला गाव माहिती? हा हे ना खरं. हो काय करा नाही बरोबर तुमचं बरोबर. तान्या पोरांना कसं सांभाळावं हे सांगण्यासाठी स्वतःचं लगीन व्हायला पाहिजे असं म्हणत नाही. आता गावड्या कशा थापाव्या हे सांगायला आपण स्वतः बैल असलं पाहिजे असं कुठं? बरोबर 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 बरोबर. आपण मी सुद्धा रेडिओवरच चालले. काय म्हणाले? मी सुद्धा रेडिओवरच चालले. रेडिओ आपलं तिथं काय? मी रेडिओवरून बातम्या सांगते. बातम्या? माझं माननीय महापौराची माननीय सासू माता देवी मेली तुम्हाला बातमी नाही झाली? अहो ही आजची बातमी झाली. रेडिओवर आजची बातमी आज सांगायची असते की उद्या सांगू? मग आज काय बातमी सांगणार आम्हाला? सांगा ना जरा बातम्या. आज काय बातमी सांगणार? सांगा. आजच्यापैकी काही ठळक बातम्या. उत्तर रोडेशियात सतत पाऊस पडत आहे. कुठं? उत्तर रोडेशिया. उत्तर रोडेशिया आणि आपल्या इथल्या पावसाचं काय? कॅनडाचे पंतप्रधान आज दुपारी फिलाडेल्फिया येथे जागतिक अणुबंदी परिषदेसाठी खाना झाले. काय झाले? माफ करा, हा रवाना झाले. रवाना झाले खाना झाले. मला वाटलं काय समजलं. दक्षिण आफ्रिकेतील मोकॅंगो शहरात रेडिओ बंद केला. रेडिओ बंद केला. सरकारची भीती आम्हाला लागावं. बरं, सरकार बिलकुल आम्हाला लागू. आमचा वशी
शिरापार दिल्ली पत्तर है भाई आमच्या मावशीबाईच्या पावण्याच्या मेवण्याच्या मेवण्याच्या मेवणा झेडपी त्याचा मेवणा बटके जाऊ दे मी सांगू का आमच्या मावशीबाईच्या पावण्याच्या मेवण्याच्या मेवण्याच्या मेवण्याला आणखी चार मेवण्यानी गुन्हा म्हणजे म्हणजे उत्तरा दाखल जो मेवणा येतो का तो दिल्लीला खासदार आहे आम्ही रेडी आहे शिकवा काढू हा पण पैसा कुठं आणायचा पैसा कुठं आणायचा कृष्णदेवा काय आता कहर झाला तुमच्यापुढे अहो अभ्यंकाचं राष्ट्रीयकरण नाही का झालं अरे सांदीपनी मास्तराच्या क्लासात काय शिकवतात ना तुम्हाला अभ्यंकाचं राष्ट्रीयकरण झालं आणि सरकारी कर्ज मिळत सरकारी कर्ज काढायचं असतं फेडायचं नसतं बरं का शिवा आपण आधी सरकारी धोरणाप्रमाणे वागणार अगदी त्यामुळे आपण सरकारी प्रचार करू कसला प्रचार साध्या येतोय प्रचार पळणा लांबवा पळणा लांबवा बस अहो आमच्या गावाच्या सरपंचानं सरकारी आदेशाप्रमाणे गावातल्या समद्यांचे पाळणे लांबवले आणि ते मोडून सुताराकडनं स्वतःच्या खुर्च्या टेबल आणि आपल्या महत्वाचा पाळणा खर्च करून घेतलेला आमचा सरपंच म्हणजे लय आधी सरकार म्हणजे काय झालं बँकाचं कर्ज भेटत भेटत सरकारी प्रचार केला म्हणजे सरकारी अनुदान भेटत अनुदान भेटत व्यापारी विभाग कडून व्यापारी विभाग म्हणजे जॅम पैसा तुम्हाला सांगतो आणि महाराजी जाहिरात ऐकलं नाही का तुम्ही व्यापारी विभागाचा पैसा हो म्हणजे आजी खरीदी और इस्तेमाल कीजिए सर्दी जुकाम और खोखले के लिए इको टैन आम्ही आकाशवाणीच्या वटवट केंद्रावरून बोलत आहोत सकाळचे 9 वाजत आहेत आमची आजची पहिली सभा समाप्त होत आहे यानंतर आपली भेट आणखी 15 मिनिटांनी